फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. बाईपणाची कहाणी. काय झाले समीर दादा, काय चिडवतोय? हे आई बघ ना, सगळे माझे खेचताय. शाणे, एवढंच पण चिडवणं झेपत नाही तुला. मग बघ, आता सगळे तुझे फुलटू खेचणार. आणि आई, तू सांगितल्याप्रमाणे आम्ही यांचे एंगेजमेंट उद्याच ठरवली आहे. हो हो, आणि आम्ही गुरुजींकडे पण जाऊन आलो. काय मग तेजू, आता मी नाही बाबा काय करू शकत या चिडवण्याला. राहुल बरोबर आहे ना? मी 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 तू मिमी काय करतोयस? तू पण सामील आहेस ना यांच्यात? बघितलंस नाही, आतापासूनच मला तोंड बंद करून टाकलं हिने. हे शाण्या, आता तुझ्या सुद्धा मुसक्या बांधण्याची वेळ आली आहे, कळलं? गुरुजी म्हणतात की उद्याच. म्हणजे? आई, अगं गुरुजी म्हणतात की उद्याचा मुहूर्त एंगेजमेंट साठी तर आहेच, पण लग्नासाठी तर खूपच चांगला आहे. काय? बघा बघा किती खुश झाली आहे ती. म्हणजे तुझं म्हणणे की लग्न उद्याच करून टाकूया? ऐका ऐका ऐका, मला असं वाटतं खरंच उद्याचा मुहूर्त असेल तर उद्याच लग्नाचा भार उडवून टाकूया. म्हणजे तसा पाहिला तर अगदी छोटासा आणि घरगुतीच समारंभ असणार आहे आणि आपण सगळे घरातलेच असणार. म्हणजे त्यामुळे लग्नही होऊन जाईल आणि क्लिनिकच्या उद्घाटनाची पार्टी किंवा लग्नाची पार्टी, म्हणजे छोटस रिसेप्शन ही करता येईल. करेक्ट, अगदी बरोबर आहे. हो आई, असंच करूया. खूप मजा येईल. पण हे मात्र आपल्या बरोबर नाहीयेत. आई, मी काय म्हणतो, यांचं लग्न एकदा झालं ना की आपण गावाला जाऊन बाबांचा आशीर्वाद घेऊया. तस पण मला पावभाजीची गाडी टाकायच्या आधी त्यांचा आशीर्वाद घ्यायचाच आहे. हो आई, ज्या घरात आपण आपले सगळ्यात आनंदाचे क्षण पाहिले त्या आपल्या गावच्या घरात आपण एकत्र येऊया आणि नवीन आयुष्याला सुरुवात करूया. खरंय शेखर, आई जगदंबेच्या दर्शनाने सगळं नव सुखाच आनंदाच होऊन जावते. झाला तयार? तुमचा डबा भरलाय आणि ब्रेकफास्ट पण तयार आहे, आणू का? तुमचा बालिशपणा किती दिवस चालणार आहे? तू माझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतेस. चांगुलपणा तर तेव्हाच होईल जेव्हा आपण वसुधाताईने मदत करू. त्यांची परिस्थिती सध्या फार बिकट आहे. तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी सोडवायचा आहे. तू माझा अपमान करून त्यांना सहानुभूती दाखवतेस असं नाही वाटत तुला? मी तुमचा अपमान केला नाही. तुमचं ऐकून न घेणं हा काय तुमचा अपमान होत नाही? तुम्ही हुकुमशहा आणि मी तुमची नोकर, असं तर आपलं नातं नाहीये. एकमेकांचं म्हणणं खुल्या मनाने ऐकून घ्यायला हवं आणि मग चूक की बरोबर ठरवायला हवं. तुम्ही बरोबर असाल तर मी नेहमीच तुमच्या बरोबर असेल, पण जर तुम्ही चुकत असाल तर मी घाबरून तुमची साथ तर देणार नाहीच पण तुम्हालाही चूक करू देणार नाही. समीर, वसुधाबाई कोणी आहे का घरात? कोण आहे? ते घर अजून तुम्ही रिकामी केलं नाही, हा काय प्रकार आहे? मी अजिबात खपवून घेणार नाही. एक मिनिट, अजिबात आवाज नको इथे.
मध्ये मंगल कार्य सुरू आहे, दिसत नाही तुम्हाला? आणि तसंही ते घर खाली करण्यासाठी तुम्हाला कोणी पैसे दिले होते? मीच ना। आता मीच तुम्हाला सांगते, फार मोठी चूक करत होते मी, माझ्याच माणसांशी खूप चुकीचं वागत होते मी। इथे कुणीही गुंड मावाली नाहीयेत, कोणी दोषी असेल ना तर ती मीच आहे। तुम्हाला दिलेले पैसे तुमच्या जवळच ठेवा आणि यापुढे कधीही घर खाली करण्याची भाषा करायची नाही, कळलं? या आता। आत्ता माझी सून शोभतेस, काल कोर्टात तू मला वाचवलंस आणि आज आपल्या घराची अब्रू वाचवलीस। पण आई, त्याच अब्रूवर मी शिंतोडे उडवले होते ना आई, मी माझी पाप धुण्याची एकही संधी सोडणार नाही आता, फक्त तुम्ही माझ्या बरोबर राहा। बरं, चला चला, गुरुजी वाट बघत असतील, चला। हा, गोळी घ्या। अहो, काय वेडेपणा चालवलाय, गोळी घ्या। एकदम अचानक कसा ताप चढला तुम्हाला? सकाळपर्यंत तर बरे होतात। हा बरोबर, ब्रेकफास्ट केला नाही ना घरी, कॅन्टीन मध्ये काहीतरी खाल्लं असेल। तुला जाणून घ्यायचंय ना नाईक, सकाळी तुम्हाला खूप बोललीस, आजपर्यंत कोणीही मला इतकं बोललेलं नव्हतं। मी चुकतोय असं म्हणण्याची कोणाची हिम्मत झाली नाही, त्यामुळे त्याची मला सवयच नव्हती। तुझा प्रत्येक शब्द मला फटकारत होता आणि मी निमूटपणे ऐकून घेत होतो। तुझ्या ठिकाणी दुसरं कोणी असतं ना तर त्याची काय हालत झाली असती, पण मी एक शब्दही बोललो नाही, आतल्यात कुरत होतो मी, त्याचमुळे मला हा ताप आलाय आणि सगळं हे त्या पोरीमुळं, संपदामुळं। तिनं आपलं घर फोडलं। नाही, बस मी पण नक्की ठरवलंय। ऐक, नीट ऐक, माझं काय वाटतंय ते झालं ना तरी चालेल, पण मी त्या मुलीला घरात घेणार नाही। तुमचं काय करू मी कुमार, इतकं साधं तुमच्या लक्षात येत नाही की माझं बोलणं सत्य होतं म्हणून तुम्ही ते चुपचाप ऐकून घेतलं आणि म्हणूनच तुम्हाला त्याचा फटका बसला, पण ते स्वीकारत नाही आहात तुम्हीच कुमार। अहंकाराची पट्टी बांधली तुम्ही तुमच्या डोळ्यावर आणि आपल्याच माणसांना दूर लोटताय तुम्ही, एकटे पडलात तुम्ही कुमार। गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा त्रवती महासुररी।
हॅलो, अगदी योग्य वेळी फोन केला तुम्ही. आत्ताच राहुल तेजूचं लग्न लागलं. हो, खूपच छान झालं कार्य. तुमची खूपच आठवण येते हो. काय खरंच खरं सांगताय तुम्ही? हा, आई जगदंबेचीच कृपा म्हणायची. एवढे दिवस आईने आपली कठोर परीक्षा पाहिली आणि आता अगदी मन मृदू करून आपल्याला भरभरून देते. धन्य झालो आई, आम्ही धन्य झालो. कधी एकदा तिथे येतोय असं झालंय. हे बघा, तुम्ही तुमच्या तब्येतीला जपा, आम्ही लवकरच येतो तिथे. काय झालं आई? अरे, दुःख आणि संकट कशी एकदम येतात तसं सुखही चारी बाजून येतात. त्या अर्जुन पाटलांनी आपल्या जमिनी ज्यांच्या ज्यांच्या हडप केल्या होत्या ना, त्या सगळ्या जमिनी आपल्याला परत मिळणार आहेत. खरंच? हो खरंच, आपल्याला आपली जमीन परत मिळणार. ज्या बिंदूपासून मी सुखाच्या गावातून दुःखाच्या गावात पाऊल टाकलं, त्याच बिंदूवर मी सुखाच्या जगात पर पाऊल टाकते. खरंच कृपा आहे तुझी आई. आई, तुझी जर हरकत नसेल तर आम्ही गावी राहून शेती पाहिली तर? अरे, त्यात हरकत कसली, खरं तर मला आनंदच आहे त्यात. चला चला, गुरुजी वाट बघते. चला, सगळ्यांनी आपापल्या बॅग्स घेतल्या ना. समीर, अरे माझी बॅग दिसत नाहीये, कुठे आई? ते काय झालं समीर? आई, मी तुझी बॅग लपवली. लपवली म्हणजे? अरे म्हणजे काय म्हणजे, तू तिकडे गावाला जाऊन राहणार, मग माझ्या आणि राहुल कडे लक्ष कोण देणार? म्हणूनच समीर, तू बॅग लपवलीस म्हणून मी जाणार नाही असं नाहीये. मी जाणारच आहे. अगं पण आई, हे बघ, 6 महिने मी इकडे राहणार आहे आणि 6 महिने तिकडे, आणि मला सोना करता तर यावंच लागणार आहे. तिच्या बाळणपणा करता. आणि निशा, तूही लक्षात ठेव बरं का, सोना कडून मी डायरेक्ट तुझ्याकडे येणार आहे तुझ्या बाळणपणा करता, आणि मग तिथून तेजूकडे मोठ्या सुट्टीवर येणार आहे. बरं, चला चला, रात्र व्हायच्या आधी आपल्याला पोहोचायला हवं. पण आई, जाण्याआधी आपण एक फोटो काढूया ना. अरे आता नको, हे नाहीयेत, आपण शिवापूरलाच घेऊया ना. आई, शिवापूरला फोटो काढूच, पण तू शिवापूरहून इथे आलीस, इतकी वर्ष इथे राहिलीस, तर इथे या वास्तूमध्ये एक फोटो काढूया ना सगळ्यांसोबत, प्लीज. बरं रे बाबा, इथे इथे उभी राह तू. आता इथे उभी राह. हो, सेंटरला. तू तिकडे. तेजू सर बाजूला. शेखर दादा, तू आईच्या बाजूला. मी तिकडे. तू पण थांब. वहिनी, दादाच्या बाजूला तिकडे. ओके, तू आईच्या बाजूला. वहिनी, तुम्ही पण. तू इथे बस. निशा वहिनी, जरा जवळ जा. क्या बात है. आणि सुनावी नी, मी पण प्लीज. आता जागा संपली नाही? आहे 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 आहे. ओके, स्माईल ना सगळे. मी जरा टाइमर सेट करतो. खरंच आई जगदंबीने जे हिरावून नेलं होतं ते सगळं अगदी व्याजासकट परत दिलंय. माझी गुणी मुलं सुना, माझी लेखही अगदी सुखाने घरी नांदते. तू मला दिलेल्या प्रत्येक संकटाला मी सामोरी गेले आणि तू प्रत्येक वेळी माझ्या हाकेला धावून आलीस. आणखी काय हवं? इथे आले होते आघात घेऊन रिकाम्या हातानं. आणि जाते भरलेल्या ओंजळीनं, डोळ्यात सुखाचं पाणी घेऊन.
आई तुझ्या मायेची पाखर अशीच राहू दे माझ्या लेकरांवर, तुझ्या सगळ्याच लेकरांवर. चला लवकर टाइमर सेट केलेला आहे. बस 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 लवकर.